सर्व विद्यार्थ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे विशेषत इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्कीच पाहावा कारण यावर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीसमध्ये जे विद्यार्थी नववी दहावी अकरावी आणि बारावीमध्ये आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी महा करिअर पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे मग हे महापोर्टल महाकरियर पोर्टल काय आहे आणि या महाकरिअर पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसं करायचं याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्णपणे माहिती मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा चॅनलचं नाव आपल्यासमोर दिसतं आहे महेमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन म्हणजे सुद्धा शैक्षणिक व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरायचं नाही इथं आपण महाकरियर पोर्टलबद्दल माहिती पाहतोय महा, पोर्टल, महा पोर्टल हा महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभाग व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता नववी ते बारावीतील सर्व विद्यार्थ्यांना आपल्यातील विविध कलागुण व आपण ठरविलेले ध्येय प्राप्त करण्यासाठी विविध क्षेत्रामध्ये कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत याबद्दल माहिती देणारे पोर्टल मे दोन हजार वीसमध्ये तयार केलेले आहे कारण अनेक विद्यार्थ्यांकडे अनेक वेगवेगळे गुण असतात परंतु त्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा न मिळाल्यामुळे त्यांच्या संधी हुकतात म्हणून अशा प्रकारचं हे पोर्टल महाराष्ट्र शासनाने तयार केलं बावीस मे दोन हजार वीस रोजी महाराष्ट्र राज्याच्या सन्माननीय शिक्षणमंत्री माननीय नामदार वर्षाताई गायकवाड यांनी वेबिनारच्या माध्यमातून या पोर्टलचं उद्घाटन केलेलं आहे अशा या पोर्टलचा विद्यार्थ्यांना नेमका काय फायदा होईल तो आपल्याला पाहायचा आहे महा करियर पोर्टल विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमांची माहिती देणार आहे अभ्यासक्रमांची माहिती तो अभ्यासक्रम कोणत्या महाविद्यालयामध्ये चालू आहे त्याची माहिती त्याबरोबरच त्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा म्हणजे एंट्रन्स एक्झाम कधी असते तिचे फॉर्म कधी भरले जातात याबद्दलची सविस्तर माहिती या पोर्टलमध्ये असणार आहे वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिपची माहितीसुद्धा याच पोर्टलवरती आपल्याला मिळते आपली आवड काय आहे आपल्या क्षमता काय आहेत ही माहिती आपण या पोर्टलमध्ये भरणार आहोत आणि त्यानुसार आपल्याला करिअरसाठी योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन याच पोर्टलवर तज्ज्ञांमार्फत केलं जाणार आहे म्हणजेच सर्व विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी भविष्याच्या नियोजनासाठी हे अतिशय उपयुक्त अशा प्रकारचं पोर्टल महाराष्ट्र शासनाने बनविलेलं आहे या पोर्टलमध्ये नेमकं का काय आहे हे पोर्टल विद्यार्थ्यांना त्यांचा करिअरचा मार्ग निवडण्यासाठी सक्षम करणार आहे कारण विद्यार्थ्यांपर्यंत माहिती अगोदरच पोहोचवली जाणार आहे नववी ते बारावी सर्व विद्यार्थ्यांना पोर्टलवर व्यावसायिक केंद्र महाविद्यालय याबद्दलची माहिती आहेच त्याबरोबरच त्या व्यावसायिक कोर्ससाठी शिष्यवृत्ती कोठून मिळते त्याची सुसविस्तर माहिती असणार आहे काही पारंपरिक क्षेत्रांचा यामध्ये समावेश केलेला आहे जसे की कृषी अन्न आणि विज्ञान ही करिअर क्षेत्र यामध्ये घेतलेली आहेत पर्यटन ॲनिमेशन ग्राफिक्स खेळ आणि आपली फिटनेस कशी असावी हे सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे आणि ज्या एका विषाणूमुळं संपूर्ण जगावर परिणाम झाला कोविड 19 आणि या विषाणूचा परिणाम कसा झाला हे आपल्या सर्वांना माहीतच आहे म्हणून विषाणूशास्त्रसुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे हे पोर्टल विद्यार्थ्यांना फील्डमध्ये वेगवेगळे वेग वेग वे Entry points, शेत्रा, शेत्रा एंट्री पॉईंट्स आणि त्या करिअर डोमेनमधील वाढीच्या विविध पर्यायांबद्दल देखील माहिती सांगणार आहे म्हणजे एखाद्याला समजा शारीरिक तयारी करायची आहे मिलिट्रीमध्ये जायचे पोलीस भरती व्हायचे किंवा आणखी क्षेत्रात त्याच क्षेत्रात जायचे तर त्याला त्याचे एंट्री पॉइंट्स त्या ठिकाणी दाखवले जातील वेगवेगळी पदं कोणती आहेत ते पर्यायसुद्धा त्याच्यासमोर असतील अशा प्रकारे हे पोर्टल आहे याच पोर्टलमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरच्या पाचशे छप्पन्न अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आलेला आहे एकवीस हजार व्यावसायिक संस्था आणि वेगवेगळ्या महाविद्यालयांची सुद्धा देण्यात आलेली आहे पाचशे छप्पन्न अभ्यासक्रमांचा कालावधी काय असणार आहे त्याची शुल्क किती आहेत फी किती आहे त्याची प्रवेश परीक्षा कशी असते वगैरे सविस्तर सर्व माहिती आपल्याला याच पोर्टलमध्ये मिळणार आहे याच पोर्टलची थोडक्यात माहिती याप्रमाणे आपल्याला सांगता येऊ शकते की हे महाकरिअर काउन्सिलिंग पोर्टल ट्वेंटी ट्वेंटी स्टेट अर्थात आपलंच आहे महाराष्ट्र मग हे पोर्टल कुणी तयार केलं लॉन्च बाय युनिसेफ म्हणजेच युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघ हा या पोर्टल बनवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो आहे त्याबरोबरच एम एस सी आर टी म्हणजेच महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत हे पोर्टल लाँच करण्यात आलेलं आहे कुणासाठी लॉन्चड फॉर स्टुडंट्स कोणते स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थी यावर्षी क्लास नववी दहावी अकरावी आणि बारावीमध्ये असणारे वेबसाईटचं नाव दिलेलं आहे ते नीट लक्षात ठेवा महाकरियर पोर्टल डॉट कॉम आणि त्याचा आपण उपयोग करणार आहोत कशासाठी आपल्याला महा पोर्टल पोर्टलमध्ये लॉग इन कसं करावं कारण रजिस्ट्रेशन हे प्रत्येकाला कंपल्सरी आहे नववी ते बारावीचा प्रत्येक विद्यार्थी यावर्षी या महाकरियर पोर्टलवरती लॉग इन करणारे रजिस्ट्रेशन आहे कसं करावं त्याबद्दलची माहिती आपण सुरू करतोय सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम हे सर्च इंजिन ओपन करा अर्थात हे सर्वांना माहीत आहे ऑनलाईन ट्रेनिंग चालू आहेत विद्यार्थीसुद्धा मोबाईल बऱ्यापैकी वापरतात त्यांना गुगल क्रोम हे आणखी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीचे ते नेहमीच ते वापरतात त्यामध्ये आपल्याला लिहायचा आहे तो वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट महाकरिअर स्पेलिंग नीट पाहून ठेवा कारण ते चुकतं एम ए एच ए सी ए आर डबल -E ई आर पी ओ आर टी एल डॉट कॉम महाकरियर पोर्टल डॉट कॉम ही वेबसाईट तिथं लिहायची सर्च करायची आणि आपल्यासमोर ही विंडो ओपन होईल वरती लिहिलं बघा युनिसेफ स्वागत आहे महाराष्ट्र करिअर गायडन्समध्ये लॉग इन तुम्हाला इथं करायचं आहे लॉग इन करण्यासाठी तुम्हाला विद्यार्थी सरळ आय डी माहीत असणं आवश्यक आहे ही वेबसाईट सुरू झाल्यानंतर आपल्याला विद्यार्थी सरळ आय डी लिहायचा आहे हा आय डी आपल्याला कधी मिळाला कोणी दिला तर दोन हजार पंधरामध्ये जेव्हा महाराष्ट्र शासनाने सरलमध्ये सर्व विद्यार्थ्यांची माहिती नोंदवून घेतली तेव्हापासून आजपर्यंत जे जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये शिक्षण घेत आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्याला सरळ आय डी मिळालेला आहे हा एकोणीस अंकी सरळ आय डी आपल्या वर्गशिक्षकांकडून घ्यायचा आहे आणि पासवर्ड काय लिहायचा तर तो सुरुवातीचा जो पासवर्ड आहे म्हणजे सुरुवातीला तुम्ही तुमचा सरल आय डी टाकला त्यावेळेला हा पासवर्ड लिहायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स हा सुरुवातीचा डिफॉल्ट पासवर्ड आहे अर्थात तुम्ही एकदा पासवर्ड तो टाकला प्रस्तुत करणे असं जर क्लिक केलं त्यानंतर तुम्ही तो पासवर्ड तुमचा बदलू शकता त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी तुमची भाषा जी आहे ती निवडायची आहे मराठी हिंदी किंवा ज्या ज्या भाषा महाराष्ट्रामध्ये वापरल्या जातात त्या तुम्ही तुम्हाला योग्य वाटणारी भाषा निवडू शकता आणि त्यानंतर हे सगळं केल्यावर आपल्यासमोर आणखी एक डॅशबोर्ड येतो की वेगवेगळे वे करिअर कोणते आपण करू शकतो कोणकोणते कॉलेजेस आहेत प्रवेश परीक्षा कधी होतात छात्रवृत्ती म्हणजे शिष्यवृत्ती कधी मिळते वरच्या बाजूला इथं आपल्याला बेल आयकॉन पण दिसतो याचा अर्थ आपल्याला जर एखादी नोटिफिकेशन महाकरियर पोर्टलकडून आली तर इथं त्याचं चिन्ह दिसणार आहे डावीकडं तीन बाण आहेत त्याच्यामध्ये आणखी ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये वेगवेगळे पर्याय आपल्यासमोर येणार आहेत हे करून पाहायचं त्याचप्रमाणे करिअरसंबंधी माहिती मिळवायची आहे कॉलेजची माहिती मिळवायची आहे वेगवेगळ्या परीक्षांची माहिती मिळवायची आहे तुम्ही या डॅशबोर्डचा योग्य प्रकारे उपयोग करायचा आहे डॅशबोर्डमध्ये काय काय आहे त्याचा उपयोग काय करायचा हे आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत आज सांगितलेल्या माहितीप्रमाणे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी लॉग इन करायचं आहे योग्य तो पासवर्ड लिहायचा आहे डॅशबोर्ड ओपन करायचा आहे त्याच्यामधली माहिती पाहायची आहे त्यापूर्वी महेमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राइब करायचे आणि उजव्या बाजूला जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती पण क्लिक करायचे ऑलला सिलेक्ट करा म्हणजे इथून पुढचे सर्व व्हिडिओज तुम्हाला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद